मित्रांनो, समोर असायच्या माशांचा खच पडलेला आहे. इतके मासे आहेत की मोजू पण शकत नाही. भरपूर प्रमाणात इथं माशांचं झुंड साचलेलं आहे. आपण एवढं तर पकडू शकत नाही, पण ज्या प्रजांना पकडण्याचा प्रयत्न करूया. जेवढे सापडतील तेवढे सापडतील. मोठा मासा पण मित्रांनो त्यांना झुंडामध्ये एक एक मासे मोठा मोठाले पण आहेत. तर आपण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करूया. सगळीकडे तशी परिस्थिती आहे मित्रांनो. सगळीकडे तेच मासे आहेत. आपण एक धरणं पडतोय तळ्याच्या तिथे लाटीच्या खाली आलेलो आहे मासा पकडायला. तर बघूया आपण याला पकडण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आपण आपलं जे तळ्यातलं पाणी पडतं आहे खाली, म्हणजे सांडून तळं जे पूर्ण वाहून चाललेलं आहे खाली, त्यातनं पाणी येतं आहे. आपण तिथं रात्री मासे पकडायला आलेलो आहे. तर सकाळीच मी आल्याप्रमाणे इथं भरपूर झेंडा होता माशांचा. तर आताही पाहतोय तर भरपूर मासे आहेत इथे. आम्हाला बॅटरीच्या उजेडात तुम्हाला दिसतील भरपूर मासे इथे आलेले आहेत. वर चढण्याचा प्रयत्न करतात पाण्याने. तर आपण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करूया. बघू आपल्याला किती मासे भेटतात ते. तर मित्रांनो, आपण एक मासा पकडलेला आहे. आता मी एकटा असल्यामुळे मला काही मासे पकडायची व्हिडिओ जमत नाही बनवायला. तर मी जे पकडून नंतर मासे त्याच्यानंतर व्हिडिओ काढला. मला दाखवतो हा मासा चांगलं साईजचा आहे. ठीक आहे, आपण अजून मासे पकडूया. मित्रांनो, आपण 5 मिनिटांमध्ये 5 मासे पकडलेले. सगळे मासे एकच जातीचे. आपण अजून पकडण्याचा प्रयत्न करूया. चला, 15 मिनिटांमध्ये आपण बाळतीच आहे. तळ भरलेलं आहे पूर्ण. किती मासे आता मोजणे शक्य नाही. तर मला व्हिडिओ बनवता येत नाही मासे पकडताना एकटा असल्यामुळे. एकदा हात टाकला की 2-3 मासे हातामध्ये येते ते. आपण अजून पकडण्याचा प्रयत्न करू. चला. तर मित्रांनो, पण भरपूर मोठा मासा पकडलेला आहे. एक हातातही तो मावत नाही. पण 15 मिनटं झालं होतं की 20 मिनटं. या सर्व मासे सगळ्यात मोठा मासा आहे. सगळ्यात मोठा मासा सापडलेला आपल्याला. आपण अजून पकडण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आपण या टोपलीमध्ये 4 मासे पकडलेले. ते टोपली घेतलेले पकडायला. त्या टोपलीमध्ये एकदम 4-4, 5-5 मासे येते. तर आपण त्यांना बादलीमध्ये टाकूया आणि अजून मासे पकडण्याचा प्रयत्न करू. चला मित्रांनो, समोर असायच्या माशांचा खच पडलेला आहे. इतके मासे आहेत की मोजू पण शकत नाही. भरपूर प्रमाणात इथं माशांचं झुंड साचलेलं आहे. आपण एवढं तर पकडू शकत नाही, पण ज्या प्रजांना पकडण्याचा प्रयत्न करूया. जेवढे सापडतील तेवढे सापडतील. मोठा मासा पण मित्रांनो त्यांना झुंडामध्ये एक एक मासे मोठा मोठाले पण आहेत. तर आपण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करूया. सगळीकडे तशी परिस्थिती आहे मित्रांनो. सगळीकडे तेच मासे आहेत. आपण एक धरणं पडतोय तळ्याच्या तिथे लाटीच्या खाली आलेलो आहे मासा पकडायला. तर बघूया आपण याला पकडण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, हे मासे रात्रीच्या वर चढण्याचा प्रयत्न करतात. ते भरपूर मासे तुम्ही पाहत असताना आपले मासे बिचडावरनं वरती जाण्याचा प्रयत्न करतात. त्याला माशाचा चढणीचा प्रवास असं पण म्हणलं जातं. पण आपण यावेळेस रात्री चालवलं आहे, त्याच्यामुळे भरपूर इथं मासे आहेत. आपण जवळजवळ आतापर्यंत 1-5 मासे पकडलेले. ते बघू आता आपण 1 पाऊन तास झालेलं आहे आपण पकडतोय मासे. अजून 1-15 मिनटं मासे पकडून बघूया किती भेटतात ते. चला तर पाहूया. तर मित्रांनो, आपण 1 तास झाला असेल. आता 1 तास पण नाही, 1-1.5 तासामध्ये आपण जवळजवळ बादली भरून मासे पकडलेले. मी दाखवतो, मी ते झाकून टाकले आणि पूर्ण बादली भरून मासे पकडले. आपण थोडीच राहिलेली बादली भरायची. तर आपण आता घरी जाऊया. भरपूर मासे पकडलेले. तर एकटाच असल्यामुळे व्हिडिओ काही व्यवस्थित जमले नाही बनवायला. पण मी जेवढं बनवण्याचा प्रयत्न केला. चला मग आता आपण घरी जाऊया. तुम्हाला थोडंफार राशे म्हणजे मासे कोपऱ्याला बसलेले दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, पूर्ण कडेने माशेत बसलेले बघत असाल. कोपऱ्यामध्ये मासे दिसले असे सगळ्या कोपऱ्या कोपऱ्याला सगळीकडे माशेत बसलेले. मित्रांनो, आपण आता इथं समोर बघत असाल तर सगळे माशेत मासे. आपण पकडून आता कंटाळलेलो आहे. कितीही पकडत राहिलं तरी मासे काय सांगणार नाहीत. तर आपण आता घरी जाऊया. चला तर. तर आपण आता 1 तासामध्ये एवढे बादली भरून मासे पकडलेले. निम्मे बादलीच्या वरती मासे आहेत. छोटे मोठे असे सगळे मिळून तासाभर तासभर पण नाही लागला. 1 तासामध्ये आपण एवढे मासे पकडले. माशांची संख्या 100 असेल. तर आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. आणि शेजारी बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा, जेणेकरून आम्ही नवनवीन ज्या व्हिडिओ माशांसंदर्भातल्या अपलोड करत असतो ते तुम्हाला पाहायला मिळतील.